दहाला वेगवेगळ्या प्रकारे लिहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओत लिली बिली आणि त्यांच्या गौरी मॅडम यांच्या गोड संभाषणातून दहाला वेगवेगळ्या मार्गांनी लिहायला शिकूयात गुड मॉर्निंग मुलांनो गुड मॉर्निंग मॅडम लिली बिली तुम्हाला दहाचे बंडल तयार करण्यास आले ना हो मॅडम मुलांनो आज मी तुम्हाला दहा वेगवेगळ्या प्रकारे कसे लिहितात ते समजावून सांगते पहा मी या स्टिकर्समधून काही स्टीकर वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्या कार्डवर लावते आता माझ्याकडे स्टीकर असलेली तीन कार्ड आहेत पहा पहिल्या कार्डमध्ये पहिल्या ओळीत सहा दुसऱ्या ओळीत दोन आणि तिसऱ्या ओळीत दोन स्टिकर्स आहेत इथे सहामध्ये दोन जोडले तर आपल्याला आठ मिळतात आणि आपण आठमध्ये दोन जोडले तर आपल्याला दहा मिळतात ह्या कार्डमध्ये एकूण दहा स्टिकर्स आहेत तर या दहाचा जोड आपण असा लिहू सहा अधिक दोन अधिक दोन बरोबर दहा स्टिकर्स लिली सांग की दुसऱ्या कार्डमध्ये एकूण किती स्टिकर्स आहेत तीनमध्ये चार जोडल्यास सात सातमध्ये तीन जोडले तर दहा तर एकूण दहा स्टिकर्स आहेत शाब्बास लिली आता सांग इथे दहाची जोड कशी लिहावी दुसऱ्या कार्डमध्ये पहिल्या ओळीत तीन दुसऱ्या ओळीत चार आणि तिसऱ्या लाईनमध्ये तीन स्टिकर्स आहेत तर इथे तीन अधिक चार अधिक तीन बरोबर दहा स्टिकर्स असे लिहू व्हेरी गुड लिली बिली आता तू तिसऱ्या कार्डमध्ये किती स्टिकर्स आहेत हे सांगू शकशील एक दोन तीन चार पाच आणि एक सहा स्टिकर्स आहेत बिली सहा अजून किती स्टिकर्स जोडले म्हणजे दहा स्टिकर्स होतील सात आठ नऊ आणि दहा म्हणजे सहा स्टिक चार स्टिकर्स जोडल्यावर एकूण दहा होतील शाब्बास बिली लिली आता तू मला सांग इथे दहाची जोड कशी लिहायची पहिल्या ओळीत पाच स्टिकर्स दुसऱ्या ओळीत एक आणि तिसऱ्या ओळीत चार स्टिकर्स आहेत तर इथे पाच अधिक एक अधिक चार बरोबर दहा स्टिक शाबास लिली आज आपण शिकलो की सहा मध्ये दोन आणि दोन जोडले म्हणजे दहा तीनमध्ये चार आणि तीन जोडले म्हणजे दहा आणि पाच मध्ये एक आणि चार जोडले म्हणजे देखील दहा तर आपण अशा प्रकारे दहा वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो होय दहा वेगवेगळ्या मार्गाने कसे लिहावे हे आम्हाला समजले आहे ठीक आहे लक्षात ठेवा आता मी निघते बाय मॅडम आज आपण दहाचे वेगवेगळ्या मार्गांनी नकाशे लिहायला शिकलो तुम्ही पण तुमच्या मित्रांबरोबर दहाचे वेगवेगळ्या मार्गांनी लिहिण्याचा अभ्यास करा पुढील व्हिडिओमध्ये आपण उदाहरणाद्वारे दहाचे बंडल बनवणे आणि त्यांची संख्या लिहायला शिकूयात